आता पाहूया विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर होत असतानाच पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि आज पुरुषोत्तम जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शिरवळ या ठिकाणी सुरू झालेला आहे. खरं तर आज या मेळाव्यामध्ये पुरुषोत्तम जाधव काय निर्णय घेणार, त्यांचे कार्यकर्ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र खऱ्या अर्थानं पुरुषोत्तम जाधव यांनी गेल्या 2 वेळा लढवलेली लोकसभा आणि 2 सभा लढवलेली विधानसभा वाई विधानसभा, यामुळे पुरुषोत्तम जाधव हे आत्ता अपक्ष निवडणूक लढवणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात असलेली जोरदार लाट आणि खऱ्या अर्थानं सर्वच पक्षातून पुरुषोत्तम जाधव यांना मिळणारा पाठिंबा, यामुळं कार्यकर्ते नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र खऱ्या अर्थानं वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात खंडाळा तालुक्याचा प्रतिनिधी असावा अशी मागणी याच कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र याच वेळी सक्षम पर्याय म्हणून पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे हे पाहिलं जात आहे. काही आता हा मेळावा सुरू झालेला आहे आणि या मेळाव्यानंतर खऱ्या अर्थानं पुरुषोत्तम जाधव आणि इथले कार्यकर्ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या महाराष्ट्राच्या नजरा आहेत. कॅमेरापर्सन महेश विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह वाई.